कोरची मुख्यालयापासून अंदाजे 5 किलोमीटर अंतरावर भीमपूर गावानजीक असलेल्या नाल्यावर असणारा पूल हा धोकादायक असून त्यामुळे कधीही मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पुलावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली असून सळाखी निघाल्यामुळे सदर पूल हा जर्जर अवस्थेत झाला आहे. हा पूल कधीही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुरुवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे रात्री सुमारे 3 तास या पुलावरून पाणी वाहत होते. गुरुवारी कोरची येथील आठवडी बाजार असल्यामुळे भीमपूर, सोहले, कोटरा, बोटेकसा येथील नागरिक बाजारात आलेले असता संध्याकाळी गावाकडे परतत असताना पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे धोका उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे तातडीने पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. सुमारे 2.5 ते 3 तासानंतर पाणी ओसरल्यानंतर नागरिकांना ये जा करण्यास परवानगी देण्यात आली. यावेळी घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक रवी मनोहर, नयता मेजर, ठाकरे मेजर, गाते तलाठी, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे तालुकाध्यक्ष आशिष अग्रवाल, तालुका संघटक अभिजित निंबेकर आदी उपस्थित होते. सदर मार्ग छत्तीसगडला जोडला गेला असून हा राज्यमार्ग असल्यामुळे या रस्त्यावर नेहमी हलक्या व जड वाहनांची ये जा सुरू असते. करिता तातडीने नवीन पुलाची बांधणी करून देण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. कोरची तालुका हा अतिदुर्गम तालुका आहे आणि या कोरची तालुक्यापासून भीमपूर गाव 5 किलोमीटर अंतरावर आहे. त्या मध्येमध्ये एक पूल आहे आणि त्या पुलामध्ये मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि त्या खड्ड्यामुळे कोणा आपण जीव पण जाऊ शकतो याकडे प्रशासनाचे लक्ष देण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे. कोरची मुख्यालयापासून अंदाजे 5 किलोमीटर अंतरावर असलेला हा भीमपूरचा नाला आणि या नाल्यावर असलेला हा पूल पूर्णपणे जर्जर अवस्थेत झालेला असून या नाल्यामध्ये नवीन पुलाची निर्मिती करण्यात यावी याकरिता कित्येक आंदोलनसुद्धा करण्यात आलेले असून परिस्थिती अजूनही जैसे थे आहे. काल रात्री सुमारे 8-8:30 दरम्यान या पुलावरून किमान 1.5 ते 2 तास पाणी वाहत असल्यामुळे पोलिसांचा बंदोबस्तसुद्धा लावण्यात आलेला होता, ज्यामध्ये शेकडो नागरिक हे अडकलेले होते. पाणी ओसरल्यानंतर पोलीस विभागांतर्फे त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. तरी गावकऱ्यांची अशी मागणी आहे की सदर पुलाची लवकरात लवकर बांधणी करून देण्यात यावी. सर्च टीव्हीसाठी आशिष अग्रवाल, कोरची.